आता हा लंग कॅन्सर होतो कशामुळे? ठीक आहे, लक्षणं कळली, होतो कशामुळे? तर लंग कॅन्सरचं प्रमुख कारण जे मानलं जातं ते आहे अर्थात स्मोकिंग किंवा सिगरेट, धूम्रपान. आणि धूम्रपान म्हणताना धूम्रपान हाच शब्द जास्त योग्य आहे, कारण सिगरेटमुळे लंग कॅन्सर होतो आणि बिडीमुळे होत नाही असं अजिबात नाहीये. कुठल्याही प्रकारच्या स्मोकिंगमुळे लंग कॅन्सर होऊ शकतो. इनफॅक्ट सगळ्यात जर कॉमन कारण कुठलं त्यातलं असेल लंग कॅन्सरचं, फुफ्फुसाच्या कर्करोगाचं, तर ते आहे स्मोकिंग. आता स्मोकिंग बद्दल आपण बरेच वेळेला असं बोलतो की स्मोकिंग ह्या कारणामुळे आपल्याला असं लक्षात येतं की कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारचा कॅन्सर आपल्याला होतोय. मग डायरेक्टली सिगरेट ओढली किंवा बिडी ओढली तरच तो कॅन्सर होतो का? तर पूर्वी असं वाटायचं की कदाचित ज्याला ऍक्टिव्ह स्मोकिंग म्हणतात ते आपण केलं तरच कॅन्सर होऊ शकतो. पण आता मात्र आपल्याला हे नक्की माहिती आहे की ज्याला पॅसिव्ह स्मोकिंग म्हणतो त्यामुळे सुद्धा लंग कॅन्सर व्हायची शक्यता वाढते. आता अनेक जण हे ऐकल्यावर मला काय सांगतात की आम्ही आमका माणूस इतकी वर्ष रोज सिगरेटची 3 पाकिटं ओढतो पण त्याला कसा लंग कॅन्सर झाला नाही? तर त्याचं उत्तर फार वेगळं आणि सोपं आहे की प्रत्येक जण जो सिगरेट ओढतो त्याला लंग कॅन्सर होईलच असं नाही. पण ज्या व्यक्तींमध्ये सिगरेट ओढण्याचं प्रमाण आहे किंवा ज्या सिगरेट ओढतात अशा व्यक्तींमध्ये लंग कॅन्सर व्हायचं प्रमाण खूपच जास्त आहे. म्हणजे समजा आपण दोन गट केले की एक गट हा अजिबात सिगरेट न ओढणाऱ्यांचा किंवा इंग्रजीत ज्याला नेव्हर स्मोकर्स म्हणतात त्यांचा, आणि दुसरा गट जर का कायम स्मोकिंग करणाऱ्यांचा घेतला तर ज्या गटात स्मोकिंग असतं त्या गटात खूप जास्त रुग्ण फुफ्फुसाच्या कर्करोगाचे आढळतात. तसंच पॅसिव्ह स्मोकिंगचाही आहे. छोट्याशा खोलीत किंवा एका खोलीत एक व्यक्ती सिगरेट ओढतीये आणि दुसरी व्यक्ती ओढत नाही तरी दुसऱ्याही व्यक्तीला थोड्याफार प्रमाणात त्याचा धोका हा वाढतोच. त्याच्या कारणांमध्ये तिसरं कारण येतं कुठल्याही प्रकारच्या रासायनिक ठिकाणी किंवा जिथे रसायनं बनवली जातात किंवा रसायनं असतात हवेत अशा ठिकाणी काम करतात. ती जी रसायनं असतात ती आपल्या श्वासावाटे फुफ्फुसात जातात आणि तिथे ती जाऊन बसली की त्यामुळे काही डीएनएस मध्ये बदल होऊन कॅन्सरची लागण व्हायची शक्यता असू शकते. याच्याच बरोबरीने ओबेसिटी म्हणजे स्थौल्य किंवा जाडी वाढणं हा सुद्धा याच्यातला एक रिस्क फॅक्टर मानला जातो. मी आता जे सगळे सांगतोय त्याच्यात सिगरेट ओढली की कॅन्सर होतो असं वन ऑन वन रिलेशन नसतं, पण प्रमाण वाढत जातं आणि म्हणून त्याला हाय रिस्क कॅटेगरी किंवा हाय रिस्क ग्रुप असं म्हणतात स्मोकर्सच्या ग्रुप. त्याच्याच मध्ये आपल्याला ओबेसिटी किंवा स्थौल्य येतं, त्याच्याच मध्ये आपल्याला पॅसिव्ह स्मोकिंग येतं, ऍक्टिव्ह स्मोकिंग येतं, रासायनिक रसायनं जिथे असतील अशा ठिकाणी चा वावर हाही त्या रिस्क ग्रुप मध्ये येतो. तर ह्यातल्या बहुतेक सगळ्या गोष्टी ह्या टाळता येण्याजोग्या आहेत आणि म्हणून प्रत्येकाने आवर्जून प्रयत्न करायला पाहिजे की ह्या टाळाव्या. धूम्रपानाबद्दल स्मोकिंग बद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे, कारण अनेक आजारांमध्ये असं लक्षात आलं की स्मोकिंगचा त्यांच्यावर परिणाम होतो. आणि मी बोलत असताना मी आजार याचा अर्थ कॅन्सर असाच घेऊन बोलतोय, हृदयरोग किंवा इतर रोग नाही. अगदी स्वादुपिंडाच्या कॅन्सरमध्ये, आपल्या ब्लॅडरच्या म्हणजे मूत्राशय जे असतं त्या मूत्राशयाच्या कॅन्सरमध्ये सुद्धा स्मोकिंग हे डेंजरस समजलं जातं. त्यामुळे प्रत्येकाने खरोखरी अशी शपथ घ्यायला हवी की याच्यापुढे मी स्वतः स्मोकिंग करणार नाही, माझ्या आप्तस्वकीयांना सिगरेट ओढू देणार नाही आणि जे ओढत असतील त्यांना मी सल्ला देऊन किंवा त्यांना मी विनवण्या करून सांगितली की अरे नका ओढू, आणि तरीही जर ते तिथे ओढणार असेल तर मी तिथे जाणार. मला वाटतं एवढी कारणं किंवा हाय रिस्क ग्रुप्स आपण जे बोललो ते आत्तापुरतं पुरेसं आहे. आता आपण थोडंसं आणखीन पुढे जाऊया की ही लक्षणं मला दिसत आहेत, एखाद्या व्यक्तीत आपल्याला दिसत आहेत किंवा त्या व्यक्तीला जाणवत की माझ्यात ही लंग कॅन्सरची जी लक्षणं आहेत ती आहेत. त्यात एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की कुठलाही कॅन्सर किंवा कुठलाही आजार त्याच्यात सगळी लक्षणं दिसलीच पाहिजेत असं नाही. याच्यापैकी एक लक्षण जरी दिसलं तरीही ते कॅन्सरचा डायग्नोसिस व्हायला करू शकतं किंवा ती शंका मनात येऊ शकते. त्यामुळे कुठल्याही लक्षणाकडे अजिबात दुर्लक्ष हे करायचं नाही. याचा अर्थ उद्या 2 दिवस खोकला आला की लगेच मला लंग कॅन्सर झालाय का अशी भीती वाटून घ्यायची गरज नाही. पण 8-10 दिवस खोकला आहे, खोकला बरा होत नाहीये अशा वेळेला जरूर आपण तज्ज्ञांना भेटावं आणि त्या शंकेचं निरसन किंवा निराकरण करून घ्यावं. Thank you.